सेना एनसीपी इतर एकत्र राहतीलच. अजितदादा पवारांशी आम्ही चर्चा करू आणि इथे आम्ही जर आम्ही निवडणुका एकत्र लढायचा प्रयत्न केला तर नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आमच्यापेक्षा वर राहील त्या जागा वाटपामध्ये. विरोधी पक्षाच्या दबावाला बळी पडून मंदिर उघडण्याचा निर्णय घेतला हा तुमचा प्रश्न चुकीचा आहे. परीक्षेच्या आधी पेपर फुटतो की काय असंही वाटतंय? पेपर अजिबात फुटणार नाही. जे इमर्जन्सी मध्ये होत होत ते सगळं आता होत आहे. फक्त ती इमर्जन्सी राष्ट्रपतींच्या सहीनं घटनेनुसार बरं का घटनेची मोहर लावून लावली. अनेक गोष्टी सुरू करण्यासाठी आणि आज पुन्हा एकदा जे जेव्हा करोनाचे रुग्ण वाढत आहेत त्याला ते जबाबदार आहेत विरोधक. त्यांनी जर आंदोलन केली मंदिर खुली करा शाळा सुरू करा. मुख्यमंत्री जेव्हा मुख्यमंत्री महाराष्ट्राचे माननीय उद्धव ठाकरे हे दूरदृष्टीचे नेते आहेत त्यांना भविष्यामध्ये हे संकट कसं वाढू शकेल याचा त्यांनी अभ्यासही केला होता. त्यांनी सत्य समजून घेतलं होतं. म्हणून काही गोष्टी घाईघाईने उघडू नये. अनेक गोष्टी अशा असतील असा त्यांचा हट्ट आणि आग्रह होता. त्याचे परिणाम आपण पाहतो आहोत. आणि पण विरोधी पक्ष तेव्हा या सगळ्या गोष्टीचं धार्मिक राजकारण करायला लागल्यावरती हळूहळू काही गोष्टी आपण उघडलेल्या आहेत. आज ही जबाबदारी घेणार आहेत का? मुंबईत रुग्ण वाढत आहेत अनेक जिल्ह्यांमध्ये वाढत आहेत त्याची जबाबदारी सुद्धा विरोधी पक्षाने घेतली पाहिजे. विरोधी पक्षाच्या दबावाला बळी पडून मंदिर उघडण्याचा निर्णय घेतला हा तुमचा प्रश्न चुकीचा आहे. सर वाजपेयींच्या काळामध्ये प्रमोद महाजन यांनी पुढाकार घेऊन एपीजे कलाम यांना राष्ट्रपती केला असं आम्ही पण ऐकलं असं होतं. पण काल चंद्रकांत दादा असं म्हणाले की मोदींनी त्यांना राष्ट्रपती केलं, मोदींनी मुस्लिमांना प्राधान्य दिलं, तीन तलाक असेल किंवा हे असेल तर हे खरं आहे का? म्हणजे नेमकं कलामांना राष्ट्रपती हा मोदींचा मास्टर स्ट्रोक होता किंवा प्रमोद महाजनांचा वाजपेयींचा? हा अटल बिहारी वाजपेयींचा मास्टर स्ट्रोक होता. तर प्रमोद महाजन सुद्धा होते. सगळ्यांनीच डॉक्टर कलाम यांना पाठिंबा दिला होता आणि तेव्हा राष्ट्रीय राजकारणामध्ये मोदी नव्हते एवढंच मला माहिती. आमचं ज्ञान कमी असं कदाचित आमच्याकडे माहिती कमी असेल. पण डॉक्टर अब्दुल कलाम हे सर्वमान्य उमेदवार व्हावेत यासाठी तेव्हा प्रमोद महाजन असतील, अटल बिहारी वाजपेयी असतील या सगळ्यांचे प्रयत्न होते. आणि डॉक्टर कलाम यांचं नाव ते अटल बिहारी वाजपेयी यांनीच पुढे केलं होतं. आता प्रत्येक गोष्टीचं श्रेय हे काही लोकं घेत असतील पण त्याच्यातून त्यांचं हसं होत आहे आणि लोक त्यांच्या विनोदावर सुद्धा हसतात. मुलाखत तुम्ही घेणार होता ती आता कुठपर्यंत असतील? घेऊ ना, घेऊ. एक मीटिंग झाली आम्हाला काय चर्चा होत असतात. शेवटे असं आहे की राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये इतर राज्यांसारखं कोणी कोणाशी संवाद तोडत नाही. विरोध असतो तो विचारांचा विरोध, तो निवडणुकीत असतो. बघू मुलाखतीबद्दल उत्सुकता आहे तुमची, तशीच राहायला पाहिजे. मीटिंग झाली आता म्हणजे कसं आहे की पेपर परीक्षेच्या आधी पेपर फुटतो की काय असंही वाटतंय? पेपर अजिबात फुटणार नाही. डायरेक्ट रिझल्टच येईल बघा तुला. हे प्रत्येक सरकारच्या काळामध्ये होत असतं. त्यांना फार दोष द्यायचं कारण नाही. जसं मगाशी म्हटलं ना की इंदिरा गांधींनी जाहीरपणे इमर्जन्सी आणीबाणी लावली होती गांधी म्हणण्यापेक्षा. आता ती छुप्या पद्धतीनं मागच्या दारानं चोर पावलानं लावली जाते. जे इमर्जन्सीमध्ये होत होतं ते सगळं आता होत आहे. फक्त ती इमर्जन्सी राष्ट्रपतींच्या सहीनं घटनेनुसार बरं का घटनेची मोहर लावून लावली. म्हणजे इमर्जन्सीला विरोध ज्या पद्धतीने म्हणजे अगदी सामाजिक सांस्कृतिक साहित्यिक क्षेत्रातून व्हायचा आता आणि कला क्षेत्रातून देखील ती इमर्जन्सी उठवून लावण्याचे प्रयत्न झाले होते. ह्या पार्श्वभूमीमध्ये आताचे सेलिब्रिटी किंवा आताची सगळी मंडळी ती एकतर गप्प बसतात किंवा त्या काळातले जे सेलिब्रिटी होते ते एका राष्ट्रीय विचारात कमिटेड होते असं माझ्या लक्षात. मी असा जे विचार करतो त्यांचा स्वातंत्र्य चळवळीशी संबंध होता. अनेक लोक त्या काळात आणीबाणीच्या काळात अनेक लोक आपण पाहिले असतील त्यांचा स्वातंत्र्य लढ्याशी सामाजिक चळवळीशी अत्यंत जवळचा संबंध होता. म्हणून त्यांना ते राष्ट्रीय भान होतं.
महापालिका निवडणुका आता समोर आल्या, सगळ्या पक्षांनी प्रयत्न सुरू, इकडे पुण्यामध्ये भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, सगळ्यांनी त्यांच्या, आम्ही पुण्यामध्ये आता आमच्या बैठका सुरू आहेत, साधारण एकत्रित निवडणुका लढाव्या हे सूत्र ठरलेलं आहे. शिवसेना, NCP हे तर एकत्र राहतीलच, त्यात काँग्रेसला सुद्धा एकत्र कसं घेता येईल या संदर्भात चर्चा होईल. पण असं ठरलं की जिथे ज्या शहरामध्ये ज्या महापालिकेत ज्या पक्षाची ताकद आहे त्यांनी पुढाकार घ्यावा, त्यांच्या नेतृत्वाखाली आघाडी स्थापन व्हावी आणि निवडणुका लढाव्या, साधारण हे सूत्र अशा प्रकारे ठरेल. जसं मुंबई असेल, ठाणे असेल, कल्याण डोंबिवली असेल, नाशिक असेल, संभाजीनगर असेल, इथे पूर्णपणे शिवसेनेची ताकद आहे, इकडे इतर पक्ष तुलनेत कमी आहे. पण नक्कीच एक गोष्ट मान्य केली पाहिजे की पुणे असेल किंवा पिंपरी चिंचवड असेल किंवा अशा काही महानगरपालिका आहेत, तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद ही शिवसेनेपेक्षा जास्त आहे. तर नक्कीच आम्ही पुण्यात किंवा पिंपरी चिंचवडला कशा प्रकारे एकत्र निवडणुका लढता येतील त्याची चर्चा आम्ही करू, अजितदादा पवारांशी आम्ही चर्चा करू. आणि इथे आम्ही जर आम्ही निवडणुका एकत्र लढायचा प्रयत्न केला तर नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आमच्यापेक्षा वर राहील त्या जागा वाटपामध्ये. पण एकत्र लढल्याचा फायदा हा नक्की सत्ता परिवर्तनाच्या दिशेनं जाईल. राज ठाकरे आता मार्च महिन्यामध्ये अयोध्येला जात आहेत आणि त्यानंतर महाराष्ट्राचा दौरा सुरू करतात, करू द्या ना, काय हरकत नाही. त्याचा काय, त्यांनी अयोध्येला गेल्यावर त्यांना नक्कीच दिसलं की तिकडे शिवसेनेनं काय कार्य केलेलं आहे. त्यांनी जाऊन पाहायलाच पाहिजे की अयोध्येमध्ये हे आपलं दैवत आहे, आपली अस्मिता आहे. आणि या देशातल्या प्रत्येक राजकीय नेत्यांना, सामाजिक कार्यकर्त्यांना अयोध्येत जाऊन जो लढा या देशातल्या हिंदूंनी तिकडे दिला त्याच्यात शिवसेनेचा सहभाग होता, त्याच्या खुणा आजही तिकडे आहेत. किंवा गेल्या साधारण 1.5 वर्षापासून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे तिथे जाऊन एक नव्यानं आंदोलन सुरू केलं आणि त्याचा परिणाम म्हणून आज राम मंदिर होताना तुम्हाला दिसतंय. आम्ही चालना दिली त्या प्रश्नाला 1.5 वर्षामध्ये. तर ते जर कोणी जाऊन पाहत असेल आपल्या महाराष्ट्रातले प्रमुख नेते तर आमचं स्वागत आहे. आणि जर त्यांना तिथे काय मदत लागली तर आम्ही नक्की मदत करू. कोकिल के साथ पकड़ा है ना, पकड़ा है. तो अब यहाँ जो मुंबई में NCP की टीम बैठी है तो वहाँ जाकर जांच करनी चाहे जोर से. वहाँ मुंबई में 50 ग्राम कोई गांजा पकड़ता है या 200 ग्राम गांजा पकड़ता है तो नेशनल न्यूज बन जाती है. इसे पूरा मुंबई ड्रग्स के चपेट में आया है. लेकिन अब धीरे धीरे जो फैक्ट है, जो सत्य है, सामने आ रहा है. सर, दिल्लीच्या सीमेवरचे शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे, त्याची तीव्रता हळूहळू कमी होताना दिसते, संख्या देखील शेतकऱ्यांची कमी होते. मोदींनी सांगितलं की कॉल की दूरी पर है, अजून सुद्धा कुठलीही बैठक कॉल कोणाकडून जात नाही. भूमिगत कॉल असतील, भूमिगत कॉल केले असतील. ठीक आहे, शेतकऱ्यांचं आंदोलन मला वाटत नाही. शेतकऱ्यांची संख्या कमी झाली असेल कदाचित, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे गाजीपूरच्या सीमेवर. पण ज्या पद्धतीनं टिकेत जे आहेत नेते, हे हरियाणा किंवा उत्तर प्रदेश, राजस्थान अशा भागात जाऊन ज्या महापंचायती घेत आहेत त्यांना तो पाठिंबा मिळतोय पंजाबपर्यंत, तर तो पाठिंबा साधा नाही. पंजाबच्या गुरुदासपूरच्या निवडणुकांचे आपण निकाल पाहिले असते, याच प्रकारचे निकाल संपूर्ण पट्ट्यात लागते. हे सुद्धा आंदोलनाची तीव्रता आहे, लक्षात घ्या. बैठकीसाठी तर बोलवलं जात नाही, 90 दिवस होतात नाही. अशा प्रकारे वेळ काढून हे आंदोलन संपवण्याची जर केंद्राची योजना असेल तर या निवडणुकीच्या माध्यमातून, लोकशाहीच्या माध्यमातून शेतकरी उत्तर देते. वीडियो को लाइक, कमेंट और शेयर करना बिल्कुल ना भूले और ऐसे ही अपडेट्स के लिए चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूले ताकि हमारी हर वीडियो की अपडेट आपको सबसे पहले मिले.